चिकोडी तालुक्यातील हिरेकोडी येथील नंदी पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या जैन आश्रमातील मुनी एक श्री एकशे एक आठ कामकुमार नंदीजी महाराज यांची पाच जुलै दोन हजार तेवीस रोजी निर्घुण हत्या झाली मारेकरांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी आज दिनांक बारा जुलै रोजी सदलगा बंद पुकारून शहरातील समस्त जैन धर्मीय आणि सर्वच धर्माच्या स्त्री पुरुषांनी या निर्घुण हत्येच्या निषेधार्थ मुख मोर्चा काढला जैन धर्मियांची मुख्य मोठे बस्ती येथून दत्त चौक सुतार गल्ली महादेव गल्ली झेंडा चौक नगरपालिका कार्यालय बाजारपेठ गांधी चौक संयुक्त सोमवारपेठ रोड दरगा चौक विद्यासागर मंदिरासमोरून यल्लपम यल्लमा मंदिर चन्नप्पा सर्क चन्नम्मा सर्कल स्टँड रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे उपतहसीलदार कार्यालय अशा मार्गानं मूक मोर्चा काढण्यात आला मारेकऱ्यांना कठोर शासन व्हावं अशा आशयाचे निवेदन उपतहसीलदार पी बी शेलवंत यांना देण्यात आलं मुकमोर्चाचं तोंड उप तहसीलदार कार्यालयाजवळ होतं तर मोर्चाच्या रांगेतील शेवटची व्यक्ती चण्णमा सर्कलमध्ये होती इतक्या मोठ्या संख्येनं सर्वधर्मीय या विराट मोर्चामध्ये सहभागी झाले शिरी शाळके यांनी अपराधी मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मोठ्यानं घोषणा केली त्याला उपस्थित सर्वांनीच आवाज देत घोषणाबाजी करून पाठिंबा व्यक्त केला अभिजित पाटील डॉक्टर ज्योती चिंचणीकर ऍडव्होकेट रमेश देसाई नगरसेवक हेमंत शिंगे चांदासाब संधी जैन श्राविका आदींची निषेधपर भाषण झाली यांनी निषेधाचे तसेच अपराध्याला कठोर शासन व्हावे अशा आशयाचं निवेदन उपतहसीलदार पी पी शिलवंत यांना दिलं संपूर्ण सदलगा शहर बंद होतं हॉटेल शाळा महाविद्यालय बँका पतसंस्था किराणा व्यापारी फळ विक्रेते सर्व व्यवहार बंद करून निषेध मोर्चाला पाठिंबा व्यक्त केला यावेळी सदर घ्यातील सर्व धर्मातील महिला पुरुष जनता तसेच प्रामुख्याने प्रकाश पाटील माजी नगराध्यक्ष अभिजित पाटील बसवराज रमेश देसाई पिरगोंडा पाटील तमांना कमते नगरसेवक सतीश पाटील सुकुमार उगारे डॉ रावसाहेब पाटील डॉक्टर ज्योती चिंचणीकर डॉ रवींद्र चिंचणीकर चानसाप संधी अनिरुद्ध पाटील श्री शाळके हेमंत शिंगे संजीव पाटील राजकुमार डांगे रवींद्र दीक्षित राजू अमृत संमनावर संजय कोरे विशाल मायप्पणावर संजू लट्टे वृषभ तवनक्के उदय पाटील कुमार बिक्कणवर आणि हजारो तरुण महिला पुरुष मोर्चामध्ये सहभागी झाले होते मोठा पोलीस फोसवाटा मोठ्या संख्येनं उपस्थित होता